श्री राम। आपण बाराव्या दशकातील आठवा समास काळ रूप निरूपण याचं चिंतन करत आहोत। श्रोतेहो, हे आपलाचं निरूपण क्रमांक 471। आपण या समासामध्ये या काळ नामक वस्तूचं चिंतन करत आहोत, ज्याला आपण खऱ्या अर्थाने बांधले गेलेलो आहोत। आणि प्रत्येक जण आयुष्यात जे मोजके श्वास घेऊन आलेला आहात, ते श्वास संपताक्षणी या काळाच्या गर्तेमध्ये पुन्हा जन्मण्यासाठी जणू काही आपण लुप्त होत असतो। अशा या काळावरती विजय कसा मिळवायचा, कालातीत होण्याचं शास्त्र काय, किंबहुना काळाचा उद्गम बिंदू कुठं आहे, अशा वेगवेगळ्या विषयांना समर्थ या समासातून अत्यंत प्रकटपणे आपल्याला ते सांगत आहेत। त्यातील प्रथम टप्प्यात या काळाचा जन्म ज्या या मूळ मायेबरोबर झाला आणि कालच्या टप्प्यामध्ये या काळावरती असलेल्या उपाधी, अशा दृष्टीने आपण या काळाचा अभ्यास बघितला। आता समर्थ आपल्याला नेमकं या समासातील त्यांचं खरं प्रयोजन, जे आपण कालच्या निरूपणाच्या अंतिम टप्प्यामध्ये बघितलं, ते सांगायला सुरुवात करतात। श्रोतेहो, मला आठवतं की जेव्हा आमच्या इंजिनिअरिंग कंपनीमध्ये आम्ही काही प्रोजेक्ट्स करायचो, मी स्वतः इंडस्ट्रियल इंजिनियर असल्यामुळं आम्हाला प्रॉडक्टिव्हिटी इम्प्रुव्हमेंटचे, म्हणजे ज्याच्यामध्ये उत्पादकता वाढवता येईल, अशी बरीचशी कामं सांगितली जायची। प्रॉडक्टिव्हिटी किंवा उत्पादकता वाढवताना त्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा निकष वापरण्यात येतो, ज्याला व्हॅल्यू ऍडेड टाइम असं म्हटलं जातं। व्हॅल्यू ऍडेड टाइम याचा अतिशय साधी सोपी व्याख्या म्हणजे, जेवढ्या क्षणांमध्ये आपण खरं मूल्य निर्माण करत असतो आणि त्याच्या भागिले आपल्याकडे किती क्षण उपलब्ध आहेत, म्हणजे व्हॅल्यू ऍडेड टाइम डिवायडेड बाय अवेलेबल टाइम असा त्याचा फॉर्म्युला असायचा। आज बऱ्याच वर्षांनंतर या काळरूप निरूपणाच्या चिंतनातून तो इंजिनिअरिंग मधला कन्सेप्ट पुन्हा डोक्यामध्ये परतवरती आला, की आजपर्यंत वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये आपण हा व्हॅल्यू ऍडेड टाइम काढतच आलो। मला असं वाटतं की मनुष्याने आपल्या जीवनाचा देखील व्हॅल्यू ऍडेड टाइम काढणं गरजेचं आहे। आम्हाला भगवंताने किती क्षण दिलेले आहेत जगण्यासाठी, आणि त्यातील किती क्षण आम्ही त्याच्या स्मरणामध्ये घालवले, याचा आम्हाला एक ना एक दिवस तरी हिशोब करणं गरजेचं आहे। भगवंताच्या स्मरणाशिवाय जे क्षण गेले ते काही परत येऊ शकणार नाही। हे आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळालेल्या चांगल्या संधीचं आम्ही मातीमोल केल्यासारखं आहे, परंतु जे काही उपलब्ध क्षण आहेत त्या क्षणांमध्ये देखील केवळ पश्चाताप करून काय होणार आहे। जो उपलब्ध क्षण आहे त्याचा पश्चाताप देखील एक प्रकारे हा काळ वाया जाण्यासारखाच आहे ना। त्यामुळे समर्थ म्हणतात की या काळाचं जर आपल्याला दर क्षणाचं सोनं करायचं असेल, तर या प्रत्येक क्षणाला प्रवृत्ती रूप न ठेवता आपण आपल्या जीवनामध्ये त्याला आपल्या परमार्थाकडे अर्थात निवृत्ती पर वळवणं अत्यावश्यक आहे। अशा या परमार्थातल्या प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या या दोन अंगांचं चिंतन समर्थ आपल्याला इथं सांगायला सुरुवात करत आहेत। आपण बघतो की ज्या ज्या काळामध्ये आपण प्रवृत्तीचा अभ्यास करत असतो त्याच्या आधाराने आपण अनेक कर्म करतो, या कर्मांच्या आधाराने त्याची फळं देखील आपण आपल्या जीवनात प्राप्त करत असतो। परंतु समर्थ म्हणतात की यातील खरं फळ, खरी व्हॅल्यू ऍडिशन काय आहे, खरा नफा काय आहे, खरं तुम्ही याच्यातलं काय मिळवलं। जसं आपण एखाद्या हॉटेलमध्ये जावं, राहावं, त्या खोलीचा उपभोग घ्यावा, आनंद घ्यावा, परंतु त्या खोलीमधली एकही वस्तू ही आपली स्वतःची नसते। आपण जितका वेळ त्याला भाडं दिलेलं आहे तितका वेळ त्याचा उपभोग घेतो आणि नंतर तिला अगदी निमूटपणे आपल्याला सोडावंच लागतं ना, म्हणजे आपण त्याच्यातलं काहीच घेऊन घेत नाही। कधी असा विचार केला की हे जीवन म्हणजे देखील एखाद्या हॉटेलसारखं, एखाद्या पंचतारांकित वास्तूमध्ये राहण्यासारखं आहे। आपण या वास्तूमध्ये राहतो, या देहरूपी वास्तूत अनेक प्रकारचे भोग घेतो, अनेक प्रकारची सुख घेतो, परंतु यापैकी कुठलीही गोष्ट, अगदी कुठलीही गोष्ट
आपल्याबरोबर येऊ शकत नाही हे अगदी स्पष्ट आहे आपल्याबरोबर, आणि तरी देखील आम्ही या अशा स्वतःच्या भ्रमात्मक भूमिकेमध्ये हा काळ केवळ या देह सुखासाठी व्यतीत करत असतो। ही आमची प्रवृत्ती आहे की ती आम्हाला कळूनही बऱ्याचदा या काळाचं सदुपयोग करण्यापासून थांबवत असते। त्यामुळे समर्थ म्हणतात की प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे, ऊर्ध्वमुखे नाना सुखे विवेके जाणती। ही प्रवृत्तीची दिशा ही नेहमी अधोगतीची आहे, खालच्या दिशेने जाते। आम्हाला जो क्षणिक सुखाचा प्रांत वाटतो ते या प्रवृत्तीपर केलेल्या कर्मातून मिळालेलं क्षणिक सुख हे जणू काही आम्हाला या भगवंताच्या अत्यंत सुंदर सुखापासून दूर नेणार आहे। परंतु ज्यांनी या काळाचा खरा अर्थ समजला आणि या संसाराच्या सुखांना केवळ प्रारब्धवश आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं आणि निवृत्तीची दिशा अखंडपणे आपल्या आयुष्यात कर्म करत असतानाही ज्यांनी ठेवली, त्यांना खरंच सुख म्हणजे काय आहे ते कळालं। आम्ही सुखाच्या भ्रमामध्ये फिरलो, आम्ही सुखाच्या मायाजाळामध्ये फिरलो, पण आम्ही सुखाच्या अत्यंत मूल स्वरूपाला कधी जगू शकलो नाही। आम्ही सुख नामक वस्तू आशेवरती घेऊन या काळामध्ये जगलो, पण संत हे दर क्षणाला परमानंदामध्ये राहिलेले आहेत, कारण निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे, ऊर्ध्वमुखे नाना सुखे हा संतांच्या स्वतःच्या अनुभवातून त्यांनी लिहिलेला निष्कर्ष आहे। त्यामुळे संतांची आपल्याकडून एकच अपेक्षा आहे की प्रपंचामध्ये आपल्याला जी जी काही कर्म या दिलेल्या कर्तव्यांना पूर्ण करण्यासाठी करणं भाग आहे ती तर अत्यावश्यक आहे, परंतु आपलं लक्ष कुठं आहे, आपलं माइंड कुठं आहे, आपलं ध्येय नेमकं जगण्याचं काय आहे? आपण या प्रत्येक क्षणामध्ये केवळ देहसुखाची प्राप्ती यासाठीच जगत असूत तर आपण निश्चितच प्रवृत्तीच्या अधोमुखाच्या दिशेने धावत आहोत, आणि त्यातील केलेलं प्रत्येक कर्म हे नॉन व्हॅल्यू ऍडिंग आहे, याचं कुठलंही मूल्य आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळणार नाही। परंतु ज्या प्रत्येक क्षणाचा आपण जर वापर भगवंताच्या स्मरणाकडे केला तर कदाचित आपल्या या अंतकाळी हे सर्व स्मरणाचं मूल्य एकत्रितपणे आपल्याला कदाचित भगवंताच्या या स्वरूपाचं दर्शन घडवून देईल, किंवा जर पुढचा जन्म असेलच तर तो उत्तम पदाच्या दृष्टीने आपल्याला मिळवून देईल। असं हे काळाचं व्हॅल्यू ऍडिशन हा आपला प्रत्येकाचा वैयक्तिक चिंतनाचा भाग आहे। आपण बघतो की दिवसाला साधारणतः 24 तास आहेत, परंतु आपली निद्रा, आपला प्रपंच, आपला नोकरी धंदा या सगळ्या गोष्टी जर आपण बाजूला काढल्या तर दिवसातले जवळजवळ 16-17 तास तर सहज संपून जातात। त्यानंतर राहिलेल्या वेळामध्ये मुलाबाळांच्या बरोबरच्या थोड्या चर्चा, प्रपंचाविषयीच्या असलेल्या थोड्या खटाटोपी हे सगळं करता करता आपण लक्षात घ्यावं की भगवंताच्या स्मरणासाठी आपल्याकडे किती वेळ शिल्लक राहतो, आणि निदान तेवढा वेळ तरी प्रत्येकाने आपल्या जीवनात या भगवंतासाठी द्यावा असा सर्व संतांचा अर्जव आहे। गुरुदेव रानडे आपल्याला एके ठिकाणी म्हणतात की फर्स्ट क्लास दर्जाचा साधक कोण, या 24 तासामध्ये कोणाला आपण उत्तम दर्जाचा प्रथम वर्गाचा साधक म्हणायचा? ते म्हणायचे की ज्याचं साधन हे दिवसामध्ये 6 तासाच्या पुढे आहे तो प्रथम वर्गाचा विद्यार्थी आहे, आणि 6 तासाचं साधन म्हणजे आजही निंबाळला जाऊन बघाल तर तिथं कट्ट्यावरती म्हणजे एका वेळेला काही तास अगदी आसन न हलवता व्यवस्थित नासिग्रा बुद्धी मन ठेवून लक्ष केंद्रित करून केलेलं स्मरण आहे। अशा पद्धतीने ज्याची बैठक 6 तास, आसन ज्याचं 6 तास स्थिर झालंय तो प्रथम वर्गाचा आहे। 3 ते 6 तासाच्या मधले विद्यार्थी हे दुसऱ्या वर्गातले आहेत, आणि तिसऱ्या वर्गामधले हे 3 तासाच्या खालचे आहेत। आता यावरून आपण आपल्या मनात विचार करावा की नेमकी आपली कुठल्या वर्गामध्ये गणना होते। अशी आपल्या जीवनामध्ये खरंतर साधनेची अवघड अवस्था आहे। जे काही आपण स्मरण करत आहोत त्यामध्ये भगवंताचं अत्यंत मनापासून तळमळून करण्याचे क्षण किती आहेत हा देखील एक मोठा चिंतनीय प्रश्न आहे। पूज्य बाबा त्यांच्या एका प्रवचनात म्हणाले
की गुरुदेव रानडेंनी सांगितल्याप्रमाणे तर आपण सर्व थर्ड क्लास याच पदावरचे विद्यार्थी आहोत, परंतु एक करता येईल का की दिवसात निदान एक माळ तरी श्री महाराजांचं अत्यंत मनापासून स्मरण करत आपण त्यांचं चिंतन करत त्यांना आवडतं म्हणून करू शकू? एक माळ जर ती पण अवघड होत असेल तर अगदी मुखामध्ये आपलं दुपारचं जेवण रात्रीचा फराळ म्हणा जे काही आपण खाणार असू त्या त्या वेळेला भगवंताचं स्मरण करू शकतो का? निदान रात्री झोपताना तरी एकदा राम म्हणू शकतो का? आणि यातील जर कुठलीही गोष्ट आपल्या जीवनात होणार नसेल तर एक करावं, आयुष्यात एकदा तरी तळमळून त्यांच्या चरणांवरती जाऊन पडावं आणि म्हणावं की असा मी आहे बाबा, या जन्मामध्ये आलो खरा पण या काळाचं गणित नीट समजून घेऊ शकलो नाही, या काळाची नेमकी अवस्था काय आहे ती समजून घेऊ शकलो नाही, जीवनामध्ये केवळ प्रवृत्तीवर जगत राहिलो आणि असा हा विवेकहीन माझा जन्म गेलेला आहे। श्रोते हे असा जन्म जगून खर तर संतांचं हृदय अत्यंत कळवळतं। बरं, श्री महाराज म्हणायचे की तुम्ही एवढे कष्ट करून माझ्या गोंदवल्याला येता परंतु रिकाम्या हाताने परत जाता हे बघून माझं हृदय कळवळतं। हृदय कळवळतं या शब्दामध्ये आपल्याला त्याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे की मनुष्य जन्म प्राप्त होणं हे आधीच दुरापास्त आहे। अशा मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर चांगले संस्कार आई वडील प्राप्त होणं त्याही मध्ये सद्गुरु आणि असे ब्रह्मचैतन्य महाराजांसारखे सक्षम सद्गुरु जीवनामध्ये मिळणं त्यांचं नाम मिळणं म्हणजे एवढे कष्ट करून गोंदवलेल्याच्या जवळ येण्यासारखं आहे आणि एवढं सगळं करून रिकाम्या हाताने परत जातो म्हणजे त्यांना जसं अभिप्रेत आहे जीवनाचं खरं कल्याण करणार आहे असं साधन आम्ही आमच्या हातातून काही घडवून येत नाही। आणि म्हणून श्री महाराज म्हणायचे की माझं हृदय कळवळतं। कित्येकदा हृदय कळवळल्यानंतर जसं आई देखील आपल्या समोर म्हणते ना की अरे मी तरी काय तुझ्या जन्माला पुरणार आहे का, आम्ही तुला सांगायचं काम करतो पण जर तू ऐकणारच नसशील तर तू आणि तुझं नशीब, असं या पद्धतीने आई देखील हतबल होऊन म्हणते, त्याप्रमाणे समर्थ माऊली देखील इथं म्हणते बरे आमचे काय गेले, जे केले ते फळास आले, पेरिले ते उगवले भोगिता आता। अरे आता आम्ही तुला सांगायचं सर्व काम केलं बाबा, या मनुष्य जन्मात मिळालेल्या क्षणांपैकी प्रत्येक क्षणावर त्याच्या स्मरणाची मोहर उमटव हा आमचा अर्जव आहे। याचा स्वतःच्याच अंतरंगामध्ये विचार कर की किती क्षण प्रवृत्ती पर जात आहेत, किती क्षण निवृत्ती पर जात आहेत आणि यामध्ये जे प्रवृत्ती पर क्षण गेले ते खऱ्या अर्थाने वाया गेले आणि हे समजत असूनही अजूनही तू तुझ्या विचारांची दिशा बदलत नाही, अजूनही तू स्वतःच्या जीवनाकडे गांभीर्याने बघू शकत नाही, या मनुष्य जन्माचं प्रयोजन समजून घेऊ शकत नाही, आता आम्ही कशा पद्धतीने सांगू? त्या शारदा माता होत्या ना, त्या आयुष्याच्या अंतिम काळामध्ये दिवस रात्र जप करायच्या, तेव्हा त्यांचे साधक मंडळी विचारायचे की आई तू एवढा जप का करतेस, तुला आता एवढ्या साधनाची काय गरज आहे? म्हणायची अरे माझी लेकरं इथं येतात हट्ट करतात, म्हणतात आई नाम दे नाम दे, आणि नाम दिल्यानंतर ते ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे तेवढं घेत नाहीत रे, त्यांची करुणा येते म्हणून त्यांच्यासाठी मी हे स्मरण करते म्हणाले। गुरु देखील स्वतः अखंड स्मरण करतात। श्री महाराज म्हणाले की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी भगवंताच्या नामाच्या पलीकडे दुसरं कुठलंही साधन केलं नाही। त्यांना काय स्वतःसाठी पुण्य संचय करायचा होता का? अहो ते तर नित्यमुक्त होते, परंतु असे नित्यमुक्त असूनही कदाचित आम्हा लेकरांसाठी ती माऊली अखंड त्या भगवंताच्या नामामध्ये राहिली कारण की आम्ही आमच्या जीवनाचं हित समजून घेऊ शकत नाही। बरे आमचे काय गेले, जे केले ते फळास आले, पेरिले ते उगविले भोगिता आता। यासाठी माझ्या बाळांनो समर्थ माऊली अगदी कळवळून आपल्याला अर्जव करते पुढेही करी तो पावे, भक्ती योगे भगवंत भावे, देव भक्ता मिळता दुणावे समाधान। आपल्या या जीवनामध्ये पैसा अडका किती कमवला, मान मरातब किती कमवला, प्रपंच किती उत्कृष्टपणे केला, मुलाबाळांचं संगोपन कसं केलं, समाजामध्ये किती प्रतिष्ठा मिळवली, हे सगळं जिथं तिथं ठीक आहे, ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आपल्या देहाने दिलेल्या कर्माच्या आधाराने करतच राहा, परंतु यातील सर्व मिळवलं
परंतु जर भगवंताची प्राप्ती, भगवंताची भक्ती, भगवंताची तद्रूपता प्राप्त केली नाही तर जीवनामध्ये समाधान तुम्हाला मिळू शकणार नाही। सुंदरकांडामध्ये हनुमंतासारखा ब्रह्मचारीच्या मुखामध्ये तुलसीदासाने एक अतिशय सुंदर चौपाई दिली की सर्व दागिन्यांनी परिपूर्ण असलेली स्त्री ज्या पद्धतीने विवस्त्र अवस्थेमध्ये विविध वाटते त्या पद्धतीने एखादा ज्ञानी एखादा समाजामधला अत्यंत प्रतिष्ठित सर्व प्रकारचे त्यांनी भोग उपलब्ध केलेले पैसा मान मरातब सर्व काही त्याच्या दाराशी आहे परंतु जर तो भक्तिविहीन असेल तर तो असा मनुष्य देखील या जन्मामध्ये परिपूर्णता प्राप्त करून घेऊ शकत नाही। समर्थ म्हणतात येथील येथे अवघेची राहते ऐसे प्रत्ययासे येते कोण काय घेऊन जाते सांगा ना की या जगात जे जे काही तुम्ही इथे मिळवलं ते इथंच राहणार आहे म्हणजे जे इथून मिळवलं ते इथंच राहून आपण रिकाम्या हाताने परत जातोय बरोबर याच्यातलं काहीच येत नाही। तर तुम्हाला यातील एकच गोष्ट या जीवनामध्ये आल्यानंतर तुमच्या जीवनानंतरही तुमच्या बरोबर राहील आणि ती म्हणजे या जन्मामध्ये या काळाच्या सत्तेमध्ये असताना केलेली भगवंताची भक्ती त्याचं स्मरण आणि असं भक्त होऊन जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या मृत्यूच्या दारामध्ये जरी गेला तरी देखील तुमची कीर्ती या संपूर्ण आसमंतामध्ये भरून उरुएल आणि ते न करता सर्व प्रकारचे लौकिक चंबू गबाळ जरी गोळा करून भक्तीशिवाय या मृत्यूच्या दारात गेला तर हे निश्चित लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीही मिळवलं नाही। हे सर्व काही तुम्ही एक प्रकारे श्री महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर यमाची या हाती घडे याता याती जीवाचा सांगाती कोणी नाही ही केवळ यातायात आहे। हा सगळा प्रपंच आणि त्यामध्ये या भ्रमात्मक मृगजाळाच्या माग धावत असणारे आम्ही सर्वजण ही केवळ आमच्या जीवनातली यातायात आहे। त्यामुळे खरी व्हॅल्यू ऍडिशन खरी आपल्या जीवनामध्ये सोन्याची मोहर प्रत्येक क्षणावरती उमटवणं याचं नाव भगवंताचं नाम आहे। अशा या भगवंताच्या नामाच्या साध्या सोप्या उपाधीरहित साधनाला संतांनी आपल्या जवळ दिलं ज्याच्यामुळं जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्था या तिन्ही काळांमध्ये आपल्याला साधनाचे वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाहीत। ज्या अवस्थेत जिथं असाल तिथून या भगवंताची भक्ती तुम्हाला करता येऊ शकेल असं हे अत्यंतिक सुंदर मांगल्य जीवनामध्ये अत्यंत सुंदर प्रभाव देणार आणि हा अज्ञानाचा अंधकार दूर करून आनंदाची सुप्रभात खऱ्या अर्थाने जीवनात देणार जर काही असेल तर हे भगवंताचं नाम आहे। असं हे हरीचं नाम आपण अत्यंत आनंदाने घ्यावं आणि आपल्या या जीवनातला काळ खऱ्या अर्थाने सार्थकी करावा हाच श्री समर्थांचा या काळ रूपातल्या या तिसऱ्या टप्प्यावरचा अर्जव आहे। त्यातील अंतिम भाग आपण आता उद्याच्या चिंतनामध्ये बघूयात। जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम। आपण 12व्या दशकातील 8वा समास काळ रूप नाम याचं चिंतन करत आहोत। श्रोते हो हे आपलाच निरूपण क्रमांक 472। आपण या निरूपणाच्या आधाराने आज या समासाचा निरोप घेणार आहोत। समर्थांनी काळाचं जे स्वरूप आपल्याला या समासातून सांगितलंय त्यातून एक मुख्य मुद्दा समर्थ माऊली आपल्या हृदयामध्ये ठसवण्याचा प्रयत्न करते। पहिला गोष्ट की या जीवनामध्ये प्रत्येकाचे श्वास हे ठरलेले आहेत। तो मोजके श्वास घेऊन या भूतलावरती आलेला आहे। यातील गेलेला प्रत्येक श्वास प्रत्येक क्षण हा कधीही परत येऊ शकत नाही। या क्षणामध्ये काय करायचं हा प्रत्येकाच्या समोर नेहमी विवेकाचा प्रश्न उभा असतो की या क्षणामध्ये मी प्रवृत्तीपर राहू का निवृत्तीपर राहू। आणि किंबहुना प्रत्येकाच्या जीवनात या विवेकाचा अभाव असल्यामुळे जुन्या संस्कारांनी समाजाच्या दडपणाखाली या प्रपंचाच्या चाकोरीबद्ध असलेल्या व्यवस्थेमुळे स्वाभाविकपणे आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण हा प्रवृत्ती प्रधान जातो आणि त्यामुळं
आम्हाला या जीवनात या खऱ्या क्षणांच्या आधाराने जे प्राप्त करायचे आहे, या काळावरती जी सोन्याची मोहर या भगवंताच्या स्मरणाच्या आधाराने उमटवायची आहे, ती आमच्या जीवनामध्ये आमची राहूनच जाते। श्री महाराजांचं या तत्वज्ञानाचं प्रतिपादन करताना पूज्य बाबांनी एका निरूपणामध्ये सांगितलं होतं की प्रपंच हा होत असतो, वो परमार्थ हा करावा लागतो। आपण आपल्या जीवनामध्ये जर लहानपणापासून आम्हाला काय शिकवलं आहे याचा विचार केला तर समर्थांच्याच ओव्यांचा दाखला घेऊन आम्हाला सर्वजण सांगत आले की अरे हे परमार्थ वगैरे हे ठीक आहे, तुम्ही हे देवदेव करता हेही ठीक आहे, पण समर्थांनीच सांगितलंय प्रपंच करावा नेटका। या नेटका शब्दाच्या आधाराने तुम्ही पहिले प्रपंचपर काम करा आणि मग बघूयात रिटायरमेंट झाल्यानंतर, निवृत्ती झाल्यानंतर हा परमार्थ वगैरे विषय। परंतु श्रोते, या प्रपंच करावा नेटका या शब्दाचा अर्थ आम्ही नीट कळून घेतलेला नाही। नेटका म्हणजे सुटसुटीत, जेवढा गरजेचा आहे तेवढा, उगीच अवास्तव पसरलेला नाही की ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या जीवनाचं ध्येय हरवून बसू। या नेटकेपणामध्ये जेवढं काही आमच्या या प्रपंचाला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या अगदी अल्प काळामध्ये पूर्ण करून जास्तीत जास्त काळ हा भगवंताच्या स्मरणासाठी उपलब्ध करून देणं म्हणजे नेटकेपण आहे। मला आठवतं आचार्य अत्रेंच्या एका पुस्तकामध्ये एक फार छान रूपकात्मक गोष्ट होती। ते म्हणाले की एका माणसाकडे इतक्या गाद्या आणि इतकी पांघरुणं होती की तो रात्री लोकांची झोपण्याची सोय करण्यासाठी त्या गाद्या टाकायला लागायचा, तर कित्येकदा लोक आली नाहीत तरी हा गाद्या टाकण्याचा दिवसाचा त्याचा जो परिक्रम असायचा त्याप्रमाणे तो गाद्या टाकत टाकत शेवटी सकाळ होऊन जायची आणि मग सकाळ झाल्यानंतर पुन्हा गाद्या आवरता आवरता संध्याकाळ होऊन जायची। तो या चक्रामध्ये स्वतः हरवून जायचा। तसा आम्ही प्रपंचामध्ये देखील एखाद्या या चक्रासारखे हरवून गेलेलो आहोत। या नेटका शब्दाचा अर्थ देखील आम्ही विसरून गेलेलो आहोत। त्यामुळे समर्थांचे दाखले घेऊन लहानपणापासून आम्हाला प्रपंच करावा लागतो बाबा, अशा पद्धतीने शिकवलं गेलं। त्यामुळे आमची या अपूर्ण असलेल्या प्रपंचाला पूर्ण करण्याची धाव ही स्वाभाविकपणे आम्हाला सतत प्रवृत्तीपर धावत ठेवत राहते। आम्ही कितीही जरी धावलो, अगदी तोंडाला फेस जरी आला, तरी या प्रपंचाला पूर्णत्व कधीच येऊ शकत नाही। श्री महाराजांच्याच प्रवचनांच्या पुस्तकामध्ये एक अतिशय छान ते कथा सांगायचे की एका मनुष्याला असंच विचारलं की नामस्मरण कधी करणार, तो म्हणाला आता तरुण आहोत, प्रपंच आताच मांडलाय, मुलं बाळं झाली आहेत, त्यांचं जरा होऊ द्या, मग नामालाच बसायचं आहे। मुलं मोठी होऊ लागली, शाळा कॉलेजमध्ये गेली, म्हणाले आता स्वतंत्र झाले, आता नामस्मरण। हो, आता मुलाबाळांची लग्न झाली की काय, नामस्मरणच आहे। असं करता करता त्यांची लग्न झाली, म्हणजे आता एकदा नातवंडाचं तोंड बघितलं की मग आता नामस्मरणाशिवाय दुसरं कामच नाही। नातवंड झाली, आता नामस्मरण। अहो, आता नातवंडाला सांभाळण्यात एवढा वेळ जातो, कुठलं नामस्मरण करायचं। आणि मग आयुष्याच्या अगदी अंतकाळी जेव्हा हा देह पूर्णपणे गलित गात्र होतो आणि ज्या वेळेला मुखातून शब्द देखील नीट येऊ शकत नाही, अशा वेळेला राम म्हणतोय का लांब म्हणतोय अशी परिस्थिती होऊन जाते। पूज्य बाबा असून म्हणायचे की लांब 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 म्हणता म्हणता त्याला सांगावं असं वाटतं की अरे आता लांब नाही, आता जवळच आलंय, आता हे मृत्यूचं गणित आता अगदी निकट येऊन थांबलेलं आहे। अशी ही आमच्या काळाचा अपव्यय जीवनामध्ये प्रत्येकाचा ठरलेला आहे। कारण आम्हाला लहानपणापासून शिकवण्यात आलं की प्रपंच हा करावा लागतो आणि परमार्थ हा झाला तर ठीक, नाही तर ठीक। पण श्रोते, जर आम्हाला या काळरूप नाम असल्या या समासातून या काळाचं सार्थक करण्याचं शास्त्र कळालं तर जीवनामध्ये खूप मोठी क्रांती घडू शकते बरं का। समर्थ म्हणतात यासाठी काय करावं? पूज्य मुरारी बापू आपल्याला याचं एक अतिशय छान उदाहरण द्यायचे। ते म्हणतात की जेव्हा एखादा फळ हे अगदी छान पिकलेलं आहे त्यावेळेला ते भगवंताला अर्पण करण्यामध्ये खरी गंमत आहे। अगदी कच्चं फळ दिलं तर ते देखील प्रसादाला उपयुक्त नाही आणि एखादं झाडावरती न तोडलेलं जवळजवळ सडायला आलेलं फळ तेही भगवंताच्या चरणावर देऊन उपयोग नाही। ते जेव्हा अगदी तरुण आहे, पक्व आहे, अशा वेळेला जर त्या भगवंताच्या चरणावरती अर्पण केलं
तर ते खरं प्रसादासाठी योग्य। त्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये बालपणाचा आणि तरुणपणाचा हा काळ ज्यामध्ये त्याने त्याच्या जीवनाला योग्य दिशा द्यायची आहे, त्याचं शिक्षण नोकरी धंदा योग्य पद्धतीने करून जेव्हा आयुष्य हे या मध्यम टप्प्यावरती यायला सुरुवात होते तेव्हापासून आपल्या विचारांची दिशा जर त्याने परिपक्व ठेवली तर हे असं पक्व फळ भगवंताला अर्पण करण्यासारखं आहे। आणि या परिपक्व फळाची दिशा समर्थ माऊली आपल्याला सांगताना म्हणते की पदार्थी असावे उदास, विवेक पहावा सावकास, येणेकरिता जगदीश अलभ्य लाभे। आम्हाला या प्रपंचामधल्या पदार्थ रूपी वस्तूंशी, या दृश्य जगातल्या वस्तूंविषयी, मग ते काय असतील, पैसा अडका असेल, आमचा कपडा लत्ता असेल, घरदार असेल, कार असेल, संपत्ती असेल, जे जे काही आपल्या मनामधल्या इच्छा असतील, हे सर्व पदार्थ रूपामध्ये येतात। आणि या पदार्थ रूपाची अपेक्षा आम्हाला या प्रपंचामध्ये बांधून ठेवत असते। मला असं बऱ्याचदा गमतीने वाटतं की आपण जेव्हा तरुणपणामध्ये कदाचित नोकरी धंदा लागण्याच्या आधी पायी चालत असायचो त्यावेळेला वाटायचं की एखादी सायकल असती तर बरं झालं असतं। काही काळानंतर सायकल घेण्याइतके पैसे जमतात, सायकलवरून जाताना लक्षात येतं त्या काळामध्ये लुना ही अत्यंत प्रसिद्ध होती, एखादी लुना जर मिळाली तर किती छान होईल, अगदी स्वस्तामध्ये मिळायची त्या काळात। मग लुना घेतल्यानंतर वाटायचं की बजाजची एखादी चांगली स्कूटर जवळ असली पाहिजे, बजाजची स्कूटर नाही घेतली तोपर्यंत त्या काळात मारुती कार आल्या, मारुती कारकडे बघताना वाटायचं की एकदा तरी चार चाकी आपल्याजवळ असावी, चार चाकी देखील भगवंताने दिली, त्या चार चाकीमध्ये फिरताना पुन्हा लक्ष शेजारी गेलं आणि लक्षात आलं की अरे एअर कंडिशन कारचा आनंद तो काही वेगळाच, आता एअर कंडिशन कार आल्या तर त्या कारमध्ये बसतानाही शेजारच्या टॉप एंड कारकडे आमचं लक्ष आहे की बाजारामध्ये किती छान छान नवीन नवीन कार आल्या त्या का नाही मिळू शकत। या पदार्थांच्या विषयीची आसक्ती हाच आम्हाला या काळाचा अपव्यय करवणारा एक खूप मोठा दोष आमच्या जीवनामधला आहे। मग याचा अर्थ असा आहे का की जीवनामध्ये आशा ठेवू नये, अपेक्षा ठेवू नये, याच्यासाठी काही प्रयत्न करू नयेत असं समर्थांना सांगायचंय का? समर्थांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे। समर्थ माऊली म्हणते की या प्रपंचामध्ये जे जे काही कर्म करणं गरजेचं आहे ती कर्म तुम्ही अगदी यथासांग करा, ते करत असतानाही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समाधान टिकवता येऊ शकतं। जगदीशा परता लाभ नाही, कार्या कारण सर्व काही, संसार करीत असताही समाधान। या संसारामध्ये असतानाही, या सर्व कार्य कारण भावांच्या आधाराने जगत असतानाही तुम्हाला जर या पदार्थांच्या विषयी थोडीशी उदासीनता आणता आली की बस झालं, मला आता मला नको याच्या पुढे, मला या परिस्थितीमध्ये भगवंताने ठेवले त्यामध्ये मी आनंदामध्ये आहे, असं आमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीविषयी जर आम्ही कुठेतरी स्वतःच्या जीवनात एक रेष मारू शकलो आणि मग त्याच्या अलीकडे जर आम्ही थांबलो तर आमच्याकडे खूप काळ उपलब्ध होऊन जातो। आमच्या जीवनामधला बराचसा काळ आम्ही भगवंताच्या स्मरणाकडे वळवू शकतो। यासाठी प्रपंच सोडायचा गरज नाही, जे जे काही तुम्हाला या भगवंताने या प्रपंचामध्ये मांडून दिलेलं आहे त्यामध्ये राहत असतानाही हे सगळं करता येणं शक्य आहे। एखादा म्हणेल की अहो आमच्याकडे एवढी मुबलक संपत्ती आहे की आम्हाला आता कमवायची गरज नाही, परंतु या संपत्तीमध्ये राहत असताना केवळ त्याची देखरेख करतं हे देखील एक खूप मोठं काम आहे, वेगळं काही न करतात केवळ त्याच्या देखरेखीसाठी देखील भरपूर वेळ जातो, मग यामध्ये काय करता येईल? समर्थ, यासाठी जे मी आता या मागच्या समासामध्ये जनकाचं उदाहरण दिलं होतं त्याच जनकाचा उल्लेख या समासामध्ये करतात। मागा होते जनकाधिक, राज्य करीतही अनेक, तैसेची आता पुण्यश्लोक कित्येक असती। हा राजा जनक जो कदाचित त्रेता युगामध्ये झालेला होता, अशा या जनक राजाने जी भरपूर संपत्ती त्याच्यामध्ये राहत असतानाही स्वतःच्या अंतरंगामध्ये निर्लेपपण ठेवलं, तो त्याच्याशी कशाशीही बांधला गेला नव्हता, असे अनेक राजा जनक या कलियुगामध्ये देखील आहेत। म्हणजे समर्थांनी आपल्याला किती मोकळी द्यावी, या कार्यकारण भावामध्ये या सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये राहत असतानाही
या अंतरंगातून जर आपण या विषयांशी बांधलेलो नसोत तर प्रवृत्तीपर जीवन जगत असतानाही अंतरंगामध्ये निवृत्ती करता येऊ शकते. आणि समर्थ म्हणतात हे केवळ त्रेतायुगात शक्य नाही. तुम्हाला असं वाटेल की जनक राजा त्रेतायुगात होऊन गेला, हे कलियुगात शक्य नाही. समर्थ लगेच आपल्या मनातला गैरसमज दूर करतात आणि म्हणतात तैसेची आता पुण्यश्लोक कित्येक असती, एखादा दुसरा नाही, अनेक असे पुण्यश्लोक आहेत. आणि जो कोणी आपल्या जीवनामध्ये खरा निरासक्त असतो ना श्रोतो, त्याच्याच जीवनामध्ये त्याला व्याप हा खूप मोठ्या प्रमाणावर ठेवूनही त्यापासून वेगळं राहता येऊ शकतं. आणि जो छोटा असतो, जो संकुचित असतो, जो अगदी प्रत्येक गोष्टीशी बांधला गेलेला असतो, माझं माझं करत त्यामध्ये लिप्त असतो. अनेकदा कीर्तनकार मंडळी उदाहरण देतात ना की आंब्याची कोय आणि चिक्कूची बी यांमधला जो फरक आहे, तसा आंब्याची कोय कितीही जरी आपण पिळली, कितीही जरी पद्धतीने चोखून काढली, तरी त्यामधला रस हा संपूर्णपणे निघू शकत नाही. आणि या उलट चिक्कूची बी उघडता क्षणी अगदी स्वच्छ जशीच्या तशी त्या फळामधून बाहेर पडू शकते. तसं आम्ही आमच्या जीवनात आंब्याची कोय आहोत का चिक्कूची बी आहोत हा ज्याचा त्याने विचार करायचा आहे. मग कदाचित जनकासारखी संपत्ती असेल किंवा एखादी चंद्रमोळी झोपडी असेल, आमच्या या प्रपंचामधल्या कुठल्याही अवस्थात अंतरंगाची स्थिती काय आहे, या विषय त्यागाची स्थिती आम्ही किती केलेली आहे, तो आमच्या जीवनामध्ये आपण प्रत्येकाने आतमध्ये उतरून विचार करण्याचा हा प्रश्न आहे. आणि जर ही निवृत्तीपर अवस्था आम्हाला या प्रपंचामध्ये टिकवता आली तर समजावं की आम्ही आमच्या जीवनामध्ये हे सूत्र स्वीकारलेलं आहे की प्रपंच हा होत असतो, परमार्थ हा करावा लागतो. कारण की माझं लक्ष कुठं आहे, ही निवृत्ती सतत या भगवंताच्या चरणांवरती लक्ष दिल्यामुळे प्राप्त झालेली असते. निवृत्ती ही एखाद्या धबधब्यासारखी आहे. बघा, आपण बघतो ना की एखाद्या धबधब्याला उलट चढून जाण्यासाठी कितीतरी परिश्रम घ्यावे लागतात, परंतु त्या धबधब्यातून खाली जर उडी मारायची असेल तर किती सोपं आहे, क्षणामध्ये आपण खाली येऊ शकतो. त्याप्रमाणे या प्रपंचातली प्रवृत्ती क्षणामध्ये आम्हाला खाली आणू शकते. परंतु या मूळ मायेच्या दिशेने, या उद्गम बिंदूच्या दिशेने, या निवृत्तीपर जीवनाच्या दिशेने चालण्यासाठी अत्यंतिक परिश्रम घ्यावे लागतात. त्यामुळे परमार्थ हा अत्यंत सावधानतेने प्रत्येक क्षणाचा या विवेकाच्या आधाराने विचार करत आपल्या जीवनात या सर्व कर्मांमध्ये राहत असतानाही निवृत्तीपर जर राहता आलं तर जीवनामध्ये आपण खऱ्या अर्थाने काहीतरी साधलं. अन्यथा जसं एखाद्या चिखला मातीच्या खेळामध्ये जसा मुलगा रंगून आल्यानंतर आई जशी त्याच्यावरती ओरडते दरवाज्यात आल्यानंतर, अरे किती कपडे घाण करून आलास, मला वाटतं की भगवंताच्या दारामध्येही जेव्हा हे मृत्यूतून आमचा हा सूक्ष्म देह त्याच्या दारात जाऊन उभा राहत असेल तेव्हा म्हणेल अरे बाळा तुला कसं पाठवलं होतं, आणि कितीही प्रकारच्या या घाणींना आपल्या अंगावरती लावून तू घेऊन आलास रे, आता कोण तुला स्वच्छ करणार, जा कुठल्या तरी सद्गुरूच्याकडे, त्यांनी दिलेल्या नामाच्या आधाराने पुन्हा पुन्हा शुद्ध होण्याचा प्रयत्न कर. श्रोते हो, आमच्या जीवनातून या जन्म मृत्यूची चक्र जर आम्हाला खऱ्या अर्थाने सोडवायची असतील तर या प्रवृत्तीपर विचारधारेला आम्हाला सोडलं पाहिजे. आणि जीवनात कर्म करत असतानाही, अगदी उत्तुंग कर्म करत असतानाही निवृत्तीपर आमच्या अंतरंगाची जर आम्ही स्थिती ठेवू शकलो तर आम्ही काहीतरी प्राप्त करू शकलो. समर्थ, जे व्हॅल्यू ऍडेड मॅनेजमेंटचं उदाहरण मी आपल्याला गेल्या निरूपणात दिलं त्याच पद्धतीने अगदी त्याला अनुकूल असलेलं 17व्या शतकातलं एक उदाहरण आपल्याला सांगतात. समर्थ म्हणतात, हाट भरला संसाराचा, नफा पहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो. आपण आपल्या या प्रपंच रूपी असलेल्या व्यापारामध्ये हे सगळे काळाची गणित, त्यामध्ये किती क्षण आपले प्रवृत्ती पर गेले, किती क्षण आपले निवृत्ती पर गेले, या सगळ्यांच्या बेरजा वजा बाक्या, यातून प्रवृत्ती पर आणलेल्या गोष्टींनी माझ्या जीवनात मला काय मिळवून दिलं, निवृत्ती पर असलेल्या गोष्टींनी मला नेमकं काय मिळालं, या सगळ्याचं गणित आपण मांडावं. आणि या सगळ्या बेरजा वजा बाक्यातून शेवटी जे राहतं ते एकच गोष्ट आपल्या जीवनात जी माझ्या बरोबर येणार आहे ती म्हणजे भगवंत रूपी नफा, नफा पहावा देवाचा. अरे मी किती प्रमाणामध्ये या मनुष्य जन्मामध्ये येऊन भगवंत प्राप्त केला,
किती प्रमाणात नफा कमवला। अन्यथा श्री महाराज म्हणायचे की एका माणसाने सोन्या चांदीचा व्यापार उघडला, एका माणसाने कोळशाचा व्यापार उघडला, परंतु जरी यांचा व्यापार वेगवेगळा असला तरी शेवटी त्या व्यापारातून मिळालेला नफा किती, हाच ज्या पद्धतीने निकष महत्वाचा आहे त्याप्रमाणे जीवनामध्ये प्रपंच किती छोटा मांडला का मोठा मांडला, जीवनामध्ये आपण किती पद्धतीने यश मिळवलं का अपयश मिळवलं, या सर्व गोष्टी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला, या सगळ्यांमध्ये मी भगवंत किती प्राप्त केला। हा माझ्या जीवनामध्ये आपण जर निकष मांडला आणि लक्षात आलं की आपण जरी प्रपंच बेताचा केला असला तरी आपल्या जीवनात आपण भगवंताची प्राप्ती, या भगवत स्वरूपाची प्राप्ती केली तर आपण सर्व काही मिळवलं। आणि जर या जीवनामध्ये येऊन केवळ एकावरती अनेक शून्य जोडत गेलो परंतु भक्ती विहीन राहिलो तर आपण आपल्या जीवनामध्ये काहीच मिळवलं नाही, हा सगळा तोट्याचा व्यापार झाला असं समजावं। त्यामुळं समर्थ माऊली म्हणते की अरे जागे व्हा, जे गेलेले क्षण आहे, जो गेलेला काळ आहे, आता तो काही भरून येऊ शकणार नाही, पण आतापासून या क्षणापासून जेवढे काही भगवंताने आपल्याला श्वास दिलेले आहेत त्या श्वासांवर तळमळून त्याच्या स्मरणाला लागूयात। आणि मनामध्ये असा कधी विचार करू नका श्रोतेव की आता माहीत नाही आयुष्याचा उत्तरार्ध चाललाय, आता किती कमी श्वास राहिलेत, कशा पद्धतीने आपल्या या जीवनामध्ये आपण नफा मिळवायचा। श्री महाराजांच्या ज्या सचशिष्यांची उदाहरणं आपण बघतो त्यामध्ये ब्रह्मानंद किंवा आनंद सागर महाराज आणि त्याचबरोबर पूज्य भाऊसाहेब या तिघांची अवस्था किती वेगवेगळी होती। आनंद सागर अगदी लहान वयामध्ये 10व्या 12व्या वर्षी महाराजांजवळ आले, ब्रह्मानंद महाराज तरुण अवस्थेमध्ये आले जवळजवळ 25 DC-च्या घरामध्ये, आणि भाऊसाहेब रिटायरमेंट नंतर 60-65व्या वर्षी आले। पण या तिन्ही वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आलेल्या या त्यांच्या सचशिष्यांना महाराजांनी आपल्यासारखं करून टाकलं, आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं। त्यातील पूज्य भाऊसाहेबांचा आदर्श आमच्या समोर आहे की आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये येऊनही अत्यंत उत्कटतेने ज्यांनी हे आपलं आत्मनिवेदन सद्गुरूच्या चरणांशी केलं त्यांना तेवढ्या क्षणांचा वापर करूनही भगवतांची प्राप्ती करता आली। त्यामुळे जीवनात जे काही क्षण उरलेत त्यामध्ये तळमळून उत्कटपणे भगवंताची जर आपण खरी आराधना करू शकलो, सद्गुरूंना अभिप्रेत असलेलं नामस्मरण मनापासून करू शकलो तर हा काळ रूप आमच्यासाठी मात्र सुकाळ रूप होऊ शकेल आणि तो सुकाळच आम्हाला कालातीत करू शकेल। हाच समर्थांचा अर्ज। जानकी जीवन स्मरण जय जय राम।